मध्ये नारायण राणे म्हटले होते की अमित शहांच्या पायगुणाने सरकार पडेल, मात्र त्यानंतर आठ नगरसेवक जे आहेत ते तुमचेच भाजपचे शिवसेनेमध्ये जात आहेत असं वृत्त आलं. काय सांगाल तुम्ही एकूण हा जो आरोप प्रत्यारोपाचा हे आहे? नाही, कसं आहे की खरं बोललेलं झोंबतं ना, त्याप्रमाणे अमितभाई खरं बोलले ते झोंबलं फार, आणि त्यामुळे ज्याला ज्याला जशी जमेल, म्हणजे जो माईल्ड प्रतिक्रिया काढली त्याला दम दिला गेला, इतकी माईल्ड प्रतिक्रिया कशी चालेल. मग दुसऱ्या दिवशी त्याच माणसाने पुन्हा प्रतिक्रिया द्यायची, मग जरा स्ट्रॉंग द्यायची. तर हे अमितभाई खरं बोलल्यानंतर झोंबलं याचं लक्षण आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही ना काही जी स्टेटमेंट झाली, त्या स्टेटमेंटमध्ये शिवसेनेला आजपर्यंत कोणी संपवलं नाही, तर अमितभाईने शिवसेनेला संपवण्याची भाषाच केली नाही. अमितभाई म्हणाले की आता 14-15 महिने सरकार आल्यानंतर ज्या प्रकाराने व्यवहार चालला आहे तो आम्ही 5 वर्ष आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती. ही फॅक्ट आहे ना की बा आम्ही असं कधी खुन्नसने वागलोच नाही. आणि त्यामुळे अमितभाईंनी त्याच्यामध्ये शिवसेना संपवण्याची भाषा करण्यापेक्षा शिवसेनेला असा सल्ला देणं किंवा असं शिवसेनेला असं आवाहन करणं की बा सरकार सरकार आहे, असं तुम्ही सगळे जुने हिशोब काढून बसण्याचं काही कारण नाही, असा तो मुद्दा होता. तरीही शिवसेनेला आणि प्रामुख्याने संजय राऊतांना पराचा कावळा करण्याची सवयच आहे, आणि त्याप्रमाणे त्याने शिवसेनेला संपवणारे मसनात गेले, कुठे कुठे गेले, काय 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 सांगितलं. तर असं आहे की अमितभाई असं व्यक्तिमत्व आहे, BJP असा पक्ष आहे की असं तुम्ही काही म्हणायला काही आम्ही घाबरत नाही. आम्हाला जे म्हणायचं ते आम्ही छातीठोकपणे म्हणतो, आणि त्या छातीठोकपणे म्हणण्यामध्ये अशी आमची संस्कृतीच नाही अमितभाईंची, ती बिलकुल नाही की समोरच्याला टाकून बोलणं, लागून बोलणं, आणि त्यामुळे असं काही त्याचा एवढा विपर्यास किंवा एवढं त्याचं भांडवल करण्याचं काही कारण नाही. आता मुद्दा आहे वैभववाडीचं नगरसेवक जाणं. त्या वैभववाडीमध्ये मुळात 17 पैकी 17 BJP आहेत. राणेसाहेब शेवटी आता BJP नेते झाले, त्यांचा मुलगा आमदार झाला, एक मुलगा राज्याचा सेक्रेटरी झाला, राणेसाहेब राज्यसभा, त्यामुळे ते BJP आहेत. त्या 17 पैकी 6 गेले, तर हे जाणं येणं हे त्या त्यावेळेला काही ना काही कारणाने होत असतं. त्यामुळे अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्रात सरकार येईल आणि वैभववाडीचे 6 नगरसेवक गेले ह्या दोन्हीचा काही संबंध नाही. अमितभाईंच्या पायगुणाने महाराष्ट्र सरकार येणार असेल तर ते येईल, वैभववाडीचे नगरसेवक गेल्यामुळे ते येणार नाही असं नाही. तुमचं काय कॅल्क्युलेशन आहे? नाही, मी भविष्य कर, मी सामान्य गिरणी कामगाराचा पोरगा आहे, या सगळ्यांनी उचलून धरलं म्हणून इथपर्यंत आलो, तर मी अशी काही मला माहीत नसतं बाबा. ओके, चला.